नमस्कार मंडळी, मनीषत किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मी अर्पिता घेऊन आली आहे तुम्हा सर्वांसाठी एक नवीन रेसिपी। आज आपण बनवणार आहोत गाजराची सुक्की भाजी, एकदम झटपट। आणि ही भाजी तुम्ही मुलांना टिफिनला देखील देऊ शकता, एकदम चविष्ट लागते। गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल घालायचं आहे एक पळी। तेल चांगलं कडकडीत गरम झालं की जिरं घालायचं आहे। जिरं चांगलं तेलामध्ये तळतळ झालं की हिंग, लाल मिरची आणि हळद घालायची आहे। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। मग त्यामध्ये धनिया पावडर घालायची आहे। धनिया पावडर जास्तीच घालायची आहे कारण की आपण दुसरे कुठलेच मसाले यूज करणार नाहीये। मग त्यामध्ये बारीक चिरलेले गाजर घालायचे आहे। गाजर घातल्यानंतर 5-6 मिनिटं चांगलं गाजर परतून घ्यायचं आहे। गाजर परतून झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। जेव्हा कधी मी नवीन रेसिपी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही एक देखील व्हिडिओ मिस नाही करणार। बघू शकता गाजर चांगलं मिक्स करून झालेला आहे। जर तुम्ही हिरवी मिरची लाल मिरची खात नसाल तर तुम्ही त्यामध्ये लाल तिखट देखील घालू शकता। आता मीठ घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे। आता बारीक चिरलेली कोथिंबीर त्यावर घालायची आहे। तुम्ही गाजरासोबत वाटाणा बटाटा देखील ऍड करू शकता। मिक्स करून घ्यायचं आहे, 1-2 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आहे। मग त्यावर झाकण ठेवून 5-6 मिनिटं शिजून घ्यायची आहे गाजराची भाजी। गाजर लगेच शिजतात, पाणी टाकायची काहीच गरज नाहीये। 5-6 मिनिटांनंतर बघू शकता आपली गाजराची भाजी तयार झालेली आहे। जर तुम्हाला गाजराच्या भाजीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं विसरू नका। तुमची भाजी कशी झाली आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। पुन्हा भेटूया अशाच रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा। बाय, थँक्यू।